आज मी तुरीच्या दाण्याची आमटी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। ह्याला तुम्ही तुरीच्या दाण्याची आमटी खळगूट असं देखील म्हणू शकता, सोल्याची आमटी असं देखील म्हणतात। तुरीच्या दाण्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी ताज्या तुरीच्या शेंगातील असे सर्व दाणे काढून घेतलेले आहेत। एक वाटी तुरीच्या दाण्यांसाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ही आमटी झणझणीत अशीच चांगली लागते। ह्या 7 ते 8 हिरव्या मिरच्यासोबतच इथे मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे। ह्या आमटीमध्ये लसूण भरपूर असला म्हणजे आमटीचा खमंगपणा अजून वाढतो। ह्या आमटीमध्ये इथे मी कोथिंबीर निवडल्यानंतर त्याच्या अशा काड्या शिल्लक राहतात त्या काड्या देखील घेतलेल्या आहेत। ह्या आमटीमध्ये आपल्याला कोथिंबीरीच्या काड्या वापरायच्या आहेत। कोथिंबीरीच्या काड्यामुळे ह्या आमटीला खूपच चांगली चव येते। इथे मी 1/2 इंच अद्रक घेतलेलं आहे व भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत। तुरीचे दाणे शेंगांमधून काढल्यानंतर ते चांगले धुऊन व पाणी कोरडं करून घ्या। आता हे तुरीचे दाणे एका कढईमध्ये टाका, गॅस इथे स्लो ठेवा व तुरीचे दाणे 1/2 चमचा तेल टाकून चांगले भाजून घ्या। सोल्याच्या ह्या आमटीसाठी फक्त शेंगदाणा तेल वापरा। शेंगदाणा तेल वापरल्यामुळे ह्या आमटीला खूपच चांगली अशी चव येते। तुरीचे दाणे भाजतेवेळेस त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या, लसूण, हिरव्या मिरच्या व अद्रक टाका। हे सर्व चांगलं 3 मिनिटांपर्यंत स्लो गॅसवरती मऊ पडेल अशा पद्धतीने भाजून घ्या। भाजल्यानंतर त्यावरती झाकण ठेवा व त्या वाफेनं हे सर्व नरम पडेल। पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे। हे मिश्रण आता मिक्सरमध्ये वाटून घ्या। फार बारीक वाटू नका, थोडंसं जाडसर असंच हे वाटा। वाटतेवेळेस त्यामध्ये कोथिंबीर टाका व गरजेनुसार 2 ते 3 चमचे पाणी टाका। इथे बघू शकता हे मी अशा पद्धतीने जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता ह्याची आपल्याला आमटी बनवायची आहे। त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे शेंगादाणा तेल टाका। मोहरी टाका। मोहरी चांगली तडतडल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे। सर्व मिश्रण तेलावरती चांगलं 4 ते 5 मिनिटे स्लो गॅसवरती परतवून घ्या। मिश्रण चांगलं परतवल्यानंतर त्याच्यामध्ये आता तुम्हाला पाणी टाकायचं आहे। तुम्हाला ही आमटी किती घट्ट पाहिजे व किती पातळ पाहिजे ह्याच्या अंदाजाने इथे तुम्ही ह्याच्यात पाणी टाका।
इथे मी 2 ग्लास पाणी वापरत आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाका। सर्व चांगलं मिक्स करा। चवीनुसार मीठ टाका आणि ह्या आमटीला एक चांगली उकळी आणा। ही आमटी तुम्ही सूपसारखी पिऊ शकता। भातासोबत, चपातीसोबत, ज्वारी बाजरीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। आमटीची ही रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला समजेल। आता ही आमटी उकळू लागलेली आहे। मस्त गरम गरम चमचमीत झणझणीत अशी सोल्याची आमटी, तुरीचं खळगूट, दाण्याची आमटी खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी तयार आहे।